आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ अमरावती इस्कॉन गर्ल्स फोरमच्या वतीने व इस्कॉन संस्थापक आचार्य ए सी वेदांत स्वामी प्रभुपात यांचे वरिष्ठ शिष्य इस्कॉन पदयात्रा मिनिस्टर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाद्वारे जीवनगौरव सन्मानाने पुरस्कृत विश्वविख्यात त्रिदंड संन्यासी परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनात शनिवारी सात मेला विश्वशांतीकरिता विश्वात बंधुत्व निर्माण करण्यासाठी तिसऱ्या वार्षिक वैष्णवी महिलांची भव्य पदयात्रा थाटात सायंकाळी काढण्यात आली या पदयात्रेची सुरुवात आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते पूजन महाआरती करून करण्यात आली महाआरतीनंतर हरे कृष्णा महामंत्राचा जयघोष करीत या पदयात्रेला सुरुवात झाली महिलांच्या सहकीर्तनाने मार्गस्थ लोकांचे ज्ञान आकर्षित केलेत ही पदयात्रा रायली प्लॉट येथील श्री सतीधाम मंदिर जयस्तम चौक कोतवाली पोलीस स्टेशन रोड चौक राजकमल चौक नेताजी सुभाषचंद्र बोस रोडवरनं गांधी चौक गोरक्षण मार्गे जात श्री देवी व अंबादेवी मंदिर येथे समारोप करण्यात आला हरी महा या ठिकाणी महिलांद्वारे हरिकृष्ण महामंत्राचे कीर्तन करण्यात आले व सर्व उपस्थित पदयात्रेतील महिलांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या पदयात्रेमध्ये सुंदरकंद महिला मंडळ अग्रवाल जागृती मंडळ अग्रवाल सखी मंडळ या सर्व मंडळांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता या पदयात्रेचे शहरातील विविध भागात उत्साहाने स्वागत करण्यात आले या पदयात्रेमध्ये मा महाराष्ट्रातील विविध स्थानातून अनेक अनेक महिलांचा समावेश होता यामध्ये जयभद्रा देवीदासी अनुराधा लिला देवीदासी साधना शेंडे रितू तालमाले प्रतिभा इंगोली राधा काकडे कृष्णा बर्डे वैष्णवी काकड मुक्ता पाठक मनालीला देवीदासी समीक्षा कडू साक्षी माताजी ईशा माताजी कल्याणी माताजी रश्मी वानखडे विमला माताजी सीता मोहिनी देवीदासी संगीता राठी चेतन कारेसिया दुर्गा हेडा सुंदरकंद महिला मंडळाच्या सरला सिक्ची अग्रवाल जागृती मंडळाच्या अध्यक्षा हेमलता नरेडी सचिव मंजू मालेगावकर अग्रवाल सखी मंडळाच्या अध्यक्षा आरती केडिया सचिव राधिका माताजी या महिलांनी सहभाग घेतला होता